सर आपण अगोदर दोन प्रकरण घेतले मुलांनो, केमिस्ट्रीचे नेचर ऑफ बॉन्डिंग आणि आणखी कोणतं घेतलं, एक स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता आपल्या केमिस्ट्रीमध्ये तीन प्रमुख शाखा आहेत, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये साधारणतः फिजिक्सच असतं जवळपास, काही प्रकरणं आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत तर काही प्रकरणं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत, ज्याच्यामध्ये पिरियॉडिक टेबल आहे, आणखी काही प्रकरणं येणार आहेत. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री? तर जेव्हा आपण कंपाऊंडचा अभ्यास करायला शिकलो तेव्हा आपल्याला असं दिसून आलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग प्लॅन्ट असो की ॲनिमल्स असो, बरेचसे कंपाऊंड यांच्यापासून तयार झालेले असतात. आणि त्याचा अभ्यास जेव्हा आपण केला तेव्हा आपल्याला एक दिसून आलं की यांच्यामध्ये प्रमुख मूलद्रव्य जर कोणतं असेल तर ते आहे कार्बन. कोण? कार्बन, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 6. कार्बन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. आता हा जो कार्बन आहे हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये प्रमुख मूलद्रव्य म्हणून समजला जातो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून जे कंपाऊंड तयार झालेले आहे त्याच्यामध्ये कार्बन हा प्रमुख मूलद्रव्य असतो, त्याच्यासोबत इतर काही इलिमेंट असतात. आणि त्याचा अभ्यास करायला आपण लागलो हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मिळायचे म्हणून याला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायला लागलो आपण. पण नंतर असं लक्षात आलं की हे कंपाऊंड आपल्याला लॅबमध्ये पण तयार करता येतात, कृत्रिमरित्या पण. जसं युरिया वगैरे त्याच्यातही कार्बन असतो, ते आपण कृत्रिमरित्या तयार करू शकतो. मग आपण मूळ व्याख्या तर काही बदलली नाही किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याला कायम ठेवलं नाव, पण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय आता याची एक डेफिनेशन आपण करूया, म्हणजे या ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय शिकायचं आपल्याला ते समजेल. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? आता द कंपाऊंड फॉर्मड बाय द कार्बन कॉल्ड एज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. इट इज ऑब्झर्व दॅट धिस कार्बन कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड विथ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, दॅट इज क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन किंवा फ्लोरिन. हे सगळे जे आहेत आता कार्बननी या इतर मूलद्रव्यांसोबत जे काही कंपाऊंड तयार केले त्या कंपाऊंडचा अभ्यास करणारी केमिस्ट्रीची ब्रँच म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय लक्षात आलं मग आपल्याला? आता द स्टडी ऑफ कार्बन अँड इट्स कंपाऊंड, स्टडी ऑफ कार्बन अँड इट्स कंपाऊंड फॉर्मड विथ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर अँड हॅलोजन्स, दे आर कॉल्ड एज ए ऑर्गॅनिक कंपाऊंड. अँड द स्टडी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड एज ए ऑर्गॅनिक केमिस्ट्री. थोडक्यात कार्बन आणि त्याच्या संयुगाचा अभ्यास करणारी रसायनशास्त्राची शाखा म्हणजे कोण? ऑर्गॅनिक केमिस्ट्री, द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच स्टडी कार्बन अँड इट्स कंपाऊंड फॉर्मड विथ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर अँड हॅलोजन्स कॉल्ड एज ए ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कार्बन आणि त्याच्या संयुगाचा अभ्यास करणारी रसायनशास्त्राची शाखा म्हणजे काय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे सगळ्यात मुख्य मूलद्रव्य कोणतं ऑर्गॅनिक मध्ये? कार्बन. ठीक आहे. आता एक शंका येते की मला याच्यासाठी कार्बनच्या केमिस्ट्रीसाठी स्वतंत्र शाखा का तयार केली आपण, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन यांच्यासाठी का नाही? असं लक्षात आलं की या कार्बननी खूप मोठ्या प्रमाणावर कंपाऊंड तयार केलेले. एकट्या कार्बनचे कंपाऊंड एका बाजूला केले, इतर सगळे जर एका बाजूला केले तर या सगळ्यांपेक्षा लाखो पटीनं जास्त कंपाऊंड या कार्बननी तयार केलेले दिसून येतात. मग अभ्यास करताना गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून कार्बन आणि त्याच्या संयुगाचा अभ्यास करण्यासाठी आपण एक स्वतंत्र शाखा केमिस्ट्रीमध्ये तयार केली, नाव दिलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे कार्बन कंपाऊंडचा अभ्यास करणारी रसायनशास्त्राची शाखा.
म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. साधारणतः सगळे मूलद्रव्य तर नाहीये, पण हे प्रमुख मूलद्रव्य येतात, काही आणखी याच्या व्यतिरिक्त पण आहे, पण हे प्रमुख मूलद्रव्य आहेत की ज्याच्या सोबत कार्बनने असंख्य कंपाऊंड तयार केलेले आहेत. आता कार्बन एवढे सगळे कंपाऊंड का तयार करतो, तर कार्बन कडे काही विशिष्ट पॉवर एकवटल्या गेल्या, पहा काही टेंडन्सीज एकवटल्या गेल्या, काही प्रॉपर्टीज त्याच्याकडे अशा काही आहेत की ज्याच्यामुळे तो असंख्य कंपाऊंड तयार करू शकला. कोणते कोणते? तर सगळ्यात इंट्रोडक्शनचा भाग आहे. एक तर कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजे एक कार्बन ऍटम 4 बॉन्ड तयार करू शकतो. हायड्रोजनची 1, ऑक्सिजनची 2, नायट्रोजनची 3, म्हणजे तशी कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. म्हणजे काय? की कार्बन 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो. त्यानंतर कार्बन कार्बन ऍटमची किती ही लॉन्ग चेन तयार होऊ शकते. कार्बन कार्बन पासून क्लोज्ड चेन कंपाऊंड पण तयार होऊ शकतात. कार्बन कार्बन हा सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, असे हे गुणधर्म फक्त कार्बन कडेच आहेत. की कार्बनची कितीही लॉन्ग चेन तयार होऊ शकते, त्याला ब्रँचेस तयार होऊ शकतात. त्यानंतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्डनी जोडल्या जाऊ शकतो. त्याचे ओपन चेन कंपाऊंड आहेत, ब्रँचड चेन कंपाऊंड आहेत, सायक्लिक कंपाऊंड आहेत, असे असंख्य प्रकार कार्बन करू शकतो. ही टेंडन्सी फक्त कार्बन कडेच आहे. कार्बन कार्बन एकमेकाला 200-300 कार्बन ऍटम एकमेकाला जोडण्याची कुवत याच्यामध्ये आहे. हे एवढे सगळे गुणधर्म इतर कुठल्याच मूलद्रव्यात पाहायला मिळत नाही, आणि म्हणून कार्बनने असंख्य कंपाऊंड तयार केलेले आहेत. हा इंट्रोडक्शनचा भाग झाला. आता हे असंख्य कंपाऊंड असल्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपण काय केलं की ऑर्गॅनिक कंपाऊंडचे असे काही विशिष्ट गट तयार केले, क्लास तयार केले, आणि त्याचा अभ्यास करायला आपण लागलो. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी ऑर्गॅनिक कंपाऊंडचे वेगवेगळे हेडिंग किंवा क्लास आहेत. तर प्रकार आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, तर ते प्रकार कशावर आधारित आहे, नेमकं काय आहे, तर त्याचा विचार आपल्याला आता या प्रकरणात करायचा आहे. सगळ्यात सिम्पलेस्ट टॉपिक जो आहे आणि मोस्ट बेसिक, इथूनच खऱ्या अर्थानं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात होते, ते बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, हा पहिला प्रकार ऑर्गॅनिक कंपाऊंडचा बघतोय आपण. नावातच आहे त्याच्या, हायड्रोजन आणि कार्बन पासून तयार झालेले कंपाऊंड म्हणजे हायड्रोकार्बन. द कंपाऊंड फॉर्म्ड बाय द कार्बन विथ हायड्रोजन कॉल्ड एज ए हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बनचे 4 प्रकार आपण घेणार आहोत. अल्केन, अल्किन, अल्काइन आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन स्पेशली. मग हायड्रोकार्बन कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झाले, पण प्रत्येकामध्ये वेगवेगळे फीचर्स पाहायला मिळतात. प्रत्येकामध्ये रेशो वेगळा असू शकतो कार्बन हायड्रोजनचा. मग त्यानुसार आपण या हायड्रोकार्बनचे 4 प्रकार घेणार आहोत. द कंपाऊंड फॉर्म्ड बाय द कार्बन विथ हायड्रोजन कॉल्ड एज हायड्रोकार्बन, पहिला पॉइंट. 4 कोणते कोणते प्रकार घ्यायचे आहेत आपल्याला? तर हायड्रोकार्बनचे अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. याला क्लोज्ड चेन कंपाऊंड पण म्हटलेलं आहे, आपण पाहूया आपण. तर आता अगोदर सगळ्यात महत्वाचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रकार हा माहित झाला की हळूहळू हे समजायला सोयीचं होतं आपल्याला. पहिला प्रकार घेऊया हायड्रोकार्बनचा, ते म्हणजे अल्केन्स. काय आहे अल्केन्स म्हणजे पहा. आता मी याची व्याख्या सांगतो. दीज आर द ओपन चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओपन चेन, कुठेही सायक्लिक कंपाऊंड तयार होणार नाही, कार्बनची क्लोज्ड चेन येणार नाही, म्हणून ओपन चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हायड्रोजनच्या दृष्टीनं कार्बन फुल्ली सॅटिस्फाय झालेले आहेत, म्हणजे यामध्ये आणखी कोणतेच हायड्रोजन येऊ शकत नाही. हायड्रोजनच्या दृष्टीनं ते सॅच्युरेट झालेले आहे, म्हणून दीज आर द ओपन चेन सॅच्युरेटेड. ओपन चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन.
having general molecular formula CnH2n+2. These are the open chain saturated hydrocarbon containing carbon-carbon single bond. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य इथे काय असतं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, और हियर फोर वैलेंसी ऑफ द कार्बन एटम इज सैटिस्फाइड बाय फोर सिंगल कोवैलेंट बॉन्ड. या अल्केन मध्ये कुठेच तुम्हाला डबल बॉन्ड दिसणार नाही, कार्बन कार्बन मध्ये नाही, इतर कुठेच नाही. मग हे दोन्ही तिन्ही पॉइंट आपल्याला डेफिनेशन मध्ये टाकायचे आहेत कि अल्केन्स म्हणजे काय. दीज आर द ओपन चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हॅविंग जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2. और हियर फोर वॅलन्सी ऑफ द कार्बन ऍटम इज सॅटिस्फाईड बाय द फोर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. कुठेही डबल बॉन्ड दिसणार नाही. कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण बघा या फॉर्म्युल्यात दिलेलं आहे अल्केन मध्ये. हा फॉर्म्युला जर तुम्ही पाठ केला तर आपल्याला बरेचसे एक्झाम्पल देता येतात. मग आता अल्केन कसे ओळखायचे, एक तर अल्केनच्या नावामध्ये तुम्हाला शेवटी AnE आलेला दिसेल. हे कोण शिकतोय आपण, हायड्रोकार्बन्स, कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झालेले कंपाऊंड. त्यातला पहिला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे अल्केन्स. अल्केनच्या नावात शेवटी AnE आलेला दिसेल तुम्हाला. असं AnE हे अनेक वचन, ही फॅमिली आहे, पूर्ण क्लास ऑफ द कंपाऊंड आहे. हा काय फॉर्म्युला सांगितला मी, CnH2n+2, कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण आणि फोर वॅलन्सी ऑफ द कार्बन ऍटम इज सॅटिस्फाईड बाय फोर सिंगल कोवॅलेंट बॉन्ड. कुठेही डबल बॉन्ड येणार नाही अशा कंपाऊंडला अल्केन्स म्हणूया आपण. आता एक्झाम्पल पाहूया आपण. यांची किंमत टाकायची, आपल्याला एक्झाम्पल मिळतील. आता कीप एन इज इक्वल टू वन टाकावर फॉर्म्युल्यात, म्हणजे कार्बन जर एक असेल तर हायड्रोजन एक टाका दोन, टू मल्टीपल बाय वन म्हणजे 2+2=4, म्हणजे हायड्रोजन झाले 4. एक कार्बन चार हायड्रोजन येऊन गेलेला कंपाऊंड, याला नाव दिलेलं आहे मिथेन. बरोबर, मिथेन आहे याचं नाव. गोबर गॅस मध्ये हा जो आहे कंबस्टिबल सबस्टन्स आहे, त्याचं कंबशन होऊन एनर्जी तयार होते, जळाऊ आहे, इंधन म्हणून आपण त्याचा वापर करत असतो, असा हा मिथेन. त्यानंतर याचं स्ट्रक्चर पहा कसं आहे, म्हणजे कोणता ऍटम कोणाला कसा जोडलेला आहे, सिंगल बॉन्डने जोडलाय डबल बॉन्डने जोडलेला आहे, याचा अर्थबोध ज्याच्यावरून होतो त्याला म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बघा आता पहिलं एक्झाम्पल माहिती झालं तुम्हाला, मिथेन फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. म्हणजे मिथेनच्या एका मॉलिक्युल मध्ये एक कार्बन आणि चार हायड्रोजन आहेत, हा मिथेन. आता हे एकमेकाला कसे जोडलेले आहेत हे बॉन्डिंग न दाखवतो आपण. की बघा कार्बनची व्हॅलन्सी 4, प्रत्येक कार्बन ऍटम प्रत्येक हायड्रोजन ऍटम कार्बनला प्रत्येक व्हॅलन्सी ही सिंगल बॉन्डनी सॅटिस्फाय झालेली आहे आणि सिंगल बॉन्डनी 4 हायड्रोजन ऍटम कार्बनला जोडलेले आहेत हे आपल्याला दिसत आहे इथे. मग हे झालं पहिलं एक्झाम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड मधलं. हायड्रोकार्बन कार्बन आणि हायड्रोजन पासूनच तयार झाला. आता पहा N=2, दुसरा कंपाऊंड टाकतोय मी, पाहतोय N ची किंमत 2 टाकली, हायड्रोजन 2×2=4 C2H6, याला इथेन म्हणतात, ETH-ANE. बघा शेवटी अल्केनच्या नावात काय येत असतं, ANE आलंय इथेन. मग आता याचं स्ट्रक्चर काढायचंय आपल्याला, दोन कार्बन ऍटम, डबल बॉन्ड येणार नाही, सगळे सिंगल बॉन्ड, बाकीच्या ठिकाणी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बघा चार व्हॅलन्सी कार्बनची आहे, चारच बॉन्ड दिसतील कार्बनच्या आजूबाजूला तुम्हाला इथे. मग आता हा इथेन याला म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता हे असं न लिहिता आपण शॉर्टकट लिहायला सुरुवात करूया. हे असं लिहिलं जातं, हा CH3 सिंगल बॉन्ड CH3, हा कार्बन हा लिहिला, 1, 2, 3 हायड्रोजन हे लिहिले, हा सिंगल बॉन्ड हा दाखवला आणि हे CH3.
CH3 सिंगल बॉन्ड CH3 हे शॉर्टकट रिप्रेझेंटेशन मिथेन डायरेक्ट CH4च लिहिणार आपण. ठीक आहे, हे झालं दुसरं एक्झाम्पल. आता तिसरं एक्झाम्पल बघूया आपण. N इज इक्वल टू 3 C3 3 × 2 = 6 म्हणजे 8, याला म्हणायचं प्रोपेन. हे पाठ करायचंय तुम्हाला आता. मिथेन, इथेन, प्रोपेन. प्रोपेनचं स्ट्रक्चर कसं लिहाल तुम्ही? 3 कार्बन ऍटम व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे असं येणारच नाही. येऊ शकतं का? कारण कार्बनची व्हॅलन्सी 4च आहे. 4 पेक्षा जास्त व्हॅलन्सी नाही म्हणजे हे शक्य नाही. आणि म्हणून तुम्हाला हे असं लिहिता येतं. टेक्निकल आहे सगळं. C3H8 बरोबर 4, 4, 4 व्हॅलन्सी कार्बनची दिसते. हा झाला प्रोपेन. हे तिसरं एक्झाम्पल. याला शॉर्टकट कसं लिहिणार तुम्ही आता? CH3 मधात कोण येईल? CH2 आलं. हा CH3, हा CH2 सिंगल बॉन्ड आणि टोकावर कोण आलं? CH3. बघा CH3 CH2 CH3 हा प्रोपेन. त्याच्यानंतर N इज इक्वल टू 4 टाका. हे 4, 4 × 2 = 8 × 2 = 10 याला म्हणायचं ब्युटेन. 1 कार्बन ऍटम असलेला अल्केन मिथेन, 2 कार्बन ऍटम असलेला अल्केन इथेन, 3 कार्बन ऍटम असलेला अल्केन प्रोपेन, 4 कार्बन ऍटम असलेला ब्युटेन. स्ट्रक्चर कसं काढणार मी? 4 कार्बन ऍटम व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा. झालं स्ट्रक्चर तयार. कुठे 3 किंवा 5 व्हॅलन्सी येणार नाही. 4 म्हणजे 4च दिसली पाहिजे. शॉर्टकट कसं लिहिता येईल मला? CH3 CH2 CH2 आणि CH3. पहा टोकावर CH3 आलं, मधात CH2 आहे. बघा इथून इथे आले, एक CH2 वाढला. इथून इथे आले, पुन्हा एक CH2 वाढला. पुन्हा एक CH2 वाढवा, पुढचा मेंबर तुम्हाला तयार झालेला दिसून येतो. आता हे 4 मेंबर एकदा लक्षात घ्या बरं. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. आता यानंतर सोपे नावं येतात. पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. आता याच्यामध्ये ग्रीक लेटर्स आपण घेतलेले आहेत संख्या दर्शवण्यासाठी. कार्बनचे 5 ला पेंटा म्हटल्या जातं. मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हेक्झा म्हणजे 6, हेप्टा म्हणजे 7, ऑक्टा म्हणजे 8, डेका डेसिमीटर तर ते 10 साठी डेका शब्द वापरला जातो, आणि शेवटी ANE लिहिल्या जातं. म्हणजे आता पुढचे नावं कसे तयार झाले पहा अल्केनचे. हे पहिले 10 नावं तुम्ही पाठच करून ठेवायचे. हे एकदा पाठ केले की ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव देताना फारशी अडचण जाणार नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायचा. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. पुढे पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. तिथून पुढे लागलं तर युनिडिकेन, डोडिकेन, ट्रायडिकेन, टेट्राडिकेन, पेंटाडिकेन, हेक्साडिकेन. पण गरज नाही आपल्याला. 3 ते 4 एक्झाम्पल मध्येच काम होऊन जातं. जास्तीत जास्त ब्युटेन, पेंटेन पर्यंत सोपं आहे. पुढे काही फार कठीण नाही असं. पण नावं देऊया आपण. आता आपण N इज इक्वल टू 5 टाकलं तर काय होईल पहा बरं. कार्बन 5, 5, त्यानंतर 5 × 2 = 12. हायड्रोजन किती झाले? 12. म्हणजे स्ट्रक्चर कसं लिहिणार मी? 5 कार्बन ऍटम 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 बरोबर सारखं येतं. टेक्निकल आहे सगळं. त्याच्यामुळे फार घाबरून जाण्याची गरज नाही. मोठे मोठे फॉर्म्युले जरी असले तरी हे असं लक्षात ठेवायचं. आता पहा याला मी असं लिहू शकतो की नाही? CH3 CH2 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 आणि CH3. टोकावर CH3 आलं, मधात CH2. मधात CH3 येणार नाही. आलं तर 5 व्हॅलन्सी होईल. ते शक्य नाही. याच्याही पेक्षा शॉर्टकट लिहायचं असेल तर हा CH3 CH2 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 3 वेळेला आणि समोर कोण आहे? पुन्हा CH3. हेही चालेल, हेही चालेल. हे स्ट्रक्चर हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. कोणता? हा. आणि याला म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि हे काय? त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला. शॉर्टकट स्ट्रक्चर थोडक्यात तयार झालं. हे जास्त महत्वाचं आहे. हे असंच लिहिणार होतं आपण, असं फारसं लिहित नाहीये.
हे लिहून फायदा नाही, पण हे असं आवश्यक आहे. कारण हे हा फॉर्म्युला असणारे बरेच जण आहेत. एन पेंटेन, आयसो पेंटेन, न्यू पेंटेन ते शिकायचं आहे आपल्याला अजून, पण तूर्त हे असंही लिहू शकतो आपण. आता पेंटेन माहित झाला, पाच कार्बन ऍटम असलेला अल्केन पेंटेन. हे बघा ए एन ई आलं शेवटी, पेंटा म्हणजे पाच, अल्केनच्या नावात शेवटी ए एन ई असतो, म्हणून याचं नाव असं तयार केलं पेंटेन. पेंटा हेक्झा, हेक्झेन आता पावर, मग हेक्झेन कसा तयार होईल, एन इज इक्वल टू सिक्स, हे सहा, साईन दोन्ही बारा दोन चौदा, यांची किंमत सहा, साईन दोन्ही बारा दोन चौदा, कार्बन सहा आणि हायड्रोजन चौदा. मग आता हे मला लिहायचं, आता स्ट्रक्चर न लिहिता सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच टू, सहा कार्बन पाहिजेत, एक दोन तीन चार पाच, आणि हे सहा टोकावर काय लिहायचं सी एच थ्री, झालं स्ट्रक्चर तयार. किंवा हायड्रोजन असे बॉन्डिंग दाखवू शकता तुम्ही, पण हे लिहिता आलं पाहिजे. याच्याही पेक्षा शॉर्टकट कसं लिहिणार मी हेक्झेनला, सी एच थ्री सी एच टू, एक दोन तीन चार, चार वेळेला आला आणि हा झाला सी एच थ्री. हेही चालेल हेही चालेल, सहा कार्बन ऍटम असलेला अल्केन म्हणजे हेक्झेन, हेप्टेन म्हणजे सात, ऑक्टेन म्हणजे आठ, नोनेन म्हणजे नऊ, डिकेन म्हणजे दहा. आता ऑक्टेन लिहायचा समजा मला, मग ऑक्टेनचा फॉर्म्युला तुम्हीच सांगू शकता आता, आणि त्याचं स्ट्रक्चर पण तुम्ही काढू शकता. कसं काढू शकता पावर, ऑक्टेन ओ सी टी ए एन ई, ऑक्टा म्हणजे आठ, म्हणजे यांची किंमत आठ टाका, कार्बन आठ, हे किती होईल आठ दोन्ही सोळा दोन अठरा, कसं लिहिणार सी एच थ्री, हा सी एच टू आणि टोकावर कोण सी एच थ्री, ऑक्टेन म्हणजे किती आठ, एक दोन आणि हे किती मग सहा, एक सहा कार्बन झालं ऑक्टेन, अगदी शॉर्टकट. किंवा सी एच टू सी एच टू मधात किती वेळेला आलं सहा वेळेला, हे ऑक्टेन. डिकेन लिहायचं आहे तुम्हाला, मग कार्बन जर दहा असेल तर हायड्रोजन किती होईल, दाईन दोन्ही वीस आणि दोन बावीस, मग हे कसं लिहिणार सी एच थ्री, हा सी एच टू आणि हा सी एच थ्री, टोकावर तर नेहमी सी एच थ्री असतो, हे दोन, आपल्याला एकूण किती पाहिजे दहा, म्हणजे किती लिहावं लागतील इथे आठ, झाला डिकेन. तर अशा पद्धतीनं हा पहिला हायड्रोकार्बनचा प्रकार म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा प्रकार आपल्याला माहिती झाला. मग अल्केन मध्ये पहिले दहा नावं प्रत्येकाने पाठच करायचे, हे पाठ झालं तर पुढचं फार सोपं आहे. पहिला मेंबर कोणता घेतला आपण, एक कार्बन ऍटम असलेला मिथेन, दोन इथेन, तीन प्रोपेन, चार ब्युटेन, पाच पेंटेन, सहा कार्बन ऍटम हेक्झेन, सात कार्बन ऍटम हेप्टेन, आठ कार्बन ऍटम ऑक्टेन, नऊ कार्बन ऍटम नोनेन, आणि दहा कार्बन ऍटम असेल तर डिकेन. मग ही उजळणी एक दोन तीन सारखं पाठ करायचं, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्झेन हेप्टेन ऑक्टेन नोनेन डिकेन, डिकेन नोनेन ऑक्टेन हेप्टेन हेक्झेन पेंटेन ब्युटेन प्रोपेन इथेन मिथेन, सरळ आणि उलट दोन्ही आलं पाहिजे. आणि आता स्ट्रक्चर काढणं फार सोपं आहे, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युलाही तुम्हाला माहिती झाला, त्याच्यावरून आपण असे स्ट्रक्चर काढू शकतो. मात्र याच्यात तिसरं कोणी आलं का, फक्त कार्बन हायड्रोजन आहे म्हणून याला काय म्हटलं आपण हायड्रोकार्बन. तर इथे हा आपला पहिला लेसन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, नोट्स पाठवलेले आहेत. तर हा पहिला लेसन, दुसरा लेसन मी ऑलरेडी अगोदरच पाठवला होता तुम्हाला, तो कॉलेजमध्ये आपण हे केला होता, हे त्या दिवशी शूटिंग काही घेऊ शकलो नाही, मग आता हे मुद्दाम पाठवतोय, ठीक आहे, पुरे करू.